हॅलो मित्रांनो, आमचं एक प्रयत्न होतं की येत्या 2 वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये एक साप ओळखणारा व्यक्ती पाहिजे, की जो व्यक्ती आम्ही नसल्यानंतर सापावरती व्यवस्थित लक्ष ठेवेल, साप कुठे गेलेला आहे, लोकांना त्याला मारून देणार नाही आणि त्या व्यक्तीला सापाबद्दल माहिती असेल. पण आमचा उद्देश हा नाही आहे की तुम्ही पकडा. जर का तुम्हाला साप पकडायचे असतील तरी हरकत नाही आहे, पण तेव्हाच ज्यावेळेस तुम्हाला साप कुठल्याही सिच्युएशनला हँडल करता येईल. हे का सांगतो हे महत्त्वाचं जाणून घ्या, कारण मी तुम्हाला 3-4 आकडे सांगतो. आंबेगावमधनं मला कॉल आला होता, आमचेच बंधू होते, नाव मी घेणार नाही कोणाचंच. त्यांना साप माहिती नव्हता, त्यामुळे त्यांनी मला कॉल केलं. त्यांच्याकडे फोटो नव्हता पण त्यांनी साप पकडलेला होता. मग जर का आपल्याला साप माहिती नाही आहे तर आपण पकडणं हे फार चुकीचं असू शकतं आणि कधीतरी तुम्हाला धोकादायक ठरू शकतो. त्यानंतर शहापूरमधनं मला कॉल आला होता, तिथे नानेटा होता पण त्या मुलाला तो साप माहिती नव्हता. त्या सापाला घाबरून त्याने त्याचा हेड कॅच केलेला होता. मग जर का तो साप विषारी असता आणि जर का काहीतरी चुकून झालं असतं तर ते चुकीचं होत आहे. मी मुलांची नावं नाही घेते पण त्यांनी समजून घ्या मी कोणाबद्दल बोलतोय. उगले अलीमधनं एक आपल्याला कॉल आला होता, तिथे सुद्धा साप होता, त्याला माहिती नाही कुठलं आहे तरी त्याने पकडलं होतं. त्यानंतर आपल्याला कदमपाड्यामधनं एक कॉल आला होता, तिथे कुकरी होती आणि बिनविषारी आहे माहिती आहे सगळ्यांना, पण तरी पण सांभाळता येत नाही, हाताळता येत नाही तर पकडण्याची गरज नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, असे बरेच केसेस झालेले आहेत, बऱ्याच ठिकाणांवर तर आम्हाला कॉल आलेले आहेत की त्यांना साप माहिती नाहीत पण ते पकडतायत. आमचा प्रयत्न काय एवढं लक्षात घ्या, पहिला तर साप गेला तरी चालेल, साप मेला तरी चालेल, पण तुम्हाला काय होता कामा नाही एवढं लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणी लोक साप मारतायत, आपली मेंटॅलिटी अजून बदललेली नाही आहे. आपण सगळे साप वाचू शकत नाही आहेत, पण चुकून साप वाचवण्याच्या नादात जर का तुम्हाला काहीतरी होत आहे तर समाजात खूप मोठी पोकळी होते आणि कोणाला तरी खूप मोठा त्रास होत आहे. आता सध्याचा विषय असा होता की हा इंडियन स्पेक्टॅकल कोबरा आता एक ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे. माझे मित्र कृष्णकांत आहे, तुम्हाला याबद्दल सांगतील थोडं. आपण हा इंडियन स्पेक्टॅकल कोबरा कदमपाड्यामध्ये एक लहान मुलगा आहे, 10वी पर्यंत असेल तो, त्यांनी हा रेस्क्यू केलेला आहे. त्याचं कारण असं की त्याला व्यवस्थित ओळखता आलेलं नाही आहे, पण त्यानंतर ते ओळखलं पकडल्याच्या नंतर. पण आम्हाला एवढंच सांगायचं तुम्हाला की जेव्हा तुम्ही साप पकडता ते तुम्ही पकडत नका जाऊ, कारण की तुम्हाला प्रॉपरली नॉलेज नाही आहे. जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही ते फोटो काढून, किंवा नॉलेज असेल तर एका सर्पमित्राला ज्याला पूर्णपणे प्रशिक्षण घेतलेलं आहे अशा सर्पमित्राला बोलून ते सापाला पकडून घ्या. कारण की तुम्ही स्वतःहून पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण जर तुम्ही असं कराल जाल तर स्वतःला सर्पदंश होऊन स्वतःचे जीव धोक्यात घालाल. आणि जरी तुम्ही व्यवस्थित पकडले तर सोडताना काही पण गोष्टी होऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्हाला पण त्रास होईल. किंवा पकडताना तुमच्याकडून कधी सुटला साप आणि दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला चावलं तर त्याला पण त्रास होईल, या अशा गोष्टी काही करू नका. आपल्याकडे सापांबद्दल गोष्ट अशी आहे की सापांबद्दल खेळ झाले की लोकांना मजा वाटते, त्यामुळे आपल्या युट्यूबला जास्त लोक बघत पण नाही कारण की आपण सापांचे खेळ करत नाही. हा साप जर का पकडला होता त्या मुलाने, खूप चांगल्या पद्धतीने पकडला होता, व्यवस्थित एक खूप लांब पाईप लावला होता, तो पाईप एका साईडने बंद होता मजबूत प्रकारे आणि दुसऱ्या साईडनं तो साप आतमध्ये पूर्ण गेल्यानंतर त्याने एका साईडनं त्याला बंद केलं होतं. म्हणजे ह्या सापापासून त्या मुलाला काही त्रास नव्हता. कंडिशन अशी होती का जर का तो साप त्या पाईपमध्ये गेला नसता आणि बाहेर आला असता, तर मग कदाचित त्या मुलाला किंवा लोकांना किंवा सापाला कोणाला तरी त्रास झाला असता. त्यांनी सापाला रेस्क्यू चांगलं केलेलं होतं, पण हा साप त्यांच्यासाठी माहिती नसल्यामुळे, हाताळण्याची माहिती नसल्यामुळे रिस्की असू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण तिथे गेलो तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये कुजबूज असते की आम्हाला साप बघायचं आहे, तर त्यांची विनंती अशी होती की आम्हाला साप दाखवा. जर का साप दाखवताना चुकून हातातनं सटकला, सापावरती किती आपण एक्सपर्ट असलो, किती तज्ज्ञ असलो तरी कधीतरी गडबड होऊ शकते. हा साप जर का आमच्या हातातनं चुकून सुटला असता तर लोक शांत उभी राहणार नाही. कधीतरी तुम्ही एक्सपिरियन्स करून बघा, हा साप कुठलाही साप बिनविषारी असेल, आमच्या हातातनं सुटलं तर तुम्ही शांत उभे नाही राहणार आहे. मग जर का विषारी साप हातातनं सुटला तर तुमच्या जर का बाईट झाली तर खूप महागात पडू शकतोय. म्हणून आमच्या मित्राचं माझं म्हणणं काय ते लक्षात घ्या की साप वाचवणं आपल्याला आहे, पण त्याच्यामध्ये स्वतःला रिस्क नको. आम्ही हा साप आता तिथे घ्यायला गेलो होतो कारण की बरेच लोक बोलले की सोडताना, जसे माझे मित्र बोलले, सोडताना पण चावू शकतो, सोडताना पण काहीतरी हादसा होऊ शकतो, म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं. जर का आम्ही सोडण्यासाठी साप येऊ शकतो तर पकडण्यासाठी पण आलो असतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वतः रिस्क नका घेऊ. मुरबाड तालुक्यामधले कोपऱ्या कोपऱ्यातले गाव आम्ही रेस्क्यू करण्यामध्ये पार केलेले आहेत. आपल्या जवळपासच्या गावामध्ये लोक साप मारतायत आणि रिस्क घेत आहेत, 2 गोष्टी कमी करा, हेच आमचे प्रयत्न आहेत. आता या सापाला आपण रिलीज करत आहोत इथेच.
ना।